सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 च्या यादीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। वाशिम शहर पोलिसांनी दिवसभर दुचाकी स्वारांवर कारवाईचा सपाटा लावला होता। विना नंबर प्लेट, ट्रिपल सीट यासह पोलिसांनी थांबविण्याचा इशारा दिला असताना न थांबणे अशा विविध कारवाई करून लुबाडबाज दुचाकी स्वारांवर कारवाईचा बडगा उगारला। या कारवाईत दिवसभर 100 वर दंडात्मक कारवाई करून 70,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसापासून वंचित बहुजन आघाडी नक्की कोणाला उमेदवार देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य समितीची बैठक मंगळवार 26 मार्च रोजी अकोल्यात श्रीमंत रावते यांच्या अध्यक्षतेखाली झाली। रेखा ठाकूर या बैठकीला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ मोकळे आणि महिला आघाडीच्या सरचिटणीस श्रीमंत अरुंधती शिरसाट यांनी प्रत्यक्ष भेट दिली। समितीचे इतर सदस्य इंटरनेट कॉन्फरन्स कॉलद्वारे सामील झाले। महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघाच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य समितीने पुढील नावे निश्चित केली आहेत। वंचित बहुजन आघाडी राज्य समितीने नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देईल। सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रकाश शेंडगे यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राज्य समितीने घेतला आहे। 27 मार्च रोजी दुपारी 4 वाजता रामटेक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा केली जाईल। कल्याणमधील गोविंदवाडी परिसरात 22 मे रोजी 4 जणांच्या टोळक्याने महिलेच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत तिच्याकडील 36,000 किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून पळ काढला। महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत डोंबिवली पोलिसांनी अनिल खिल्लारे आणि त्याच्यासोबत 3 अल्पवयीन बालकांना देखील ताब्यात घेतला आहे। डोंबिवली पूर्वेतील आजदे गाव परिसरात राहणाऱ्या निर्मला डोंगरे या 22 मे रोजी घरडा सर्कल येथून APMC मार्केटला जाण्यासाठी रिक्षात बसतात। यावेळी रिक्षात बसलेल्या 4 जणांनी गोविंदवाडी परिसरात जाताना महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिला ठार मारण्याची धमकी देत 25,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातले 10,000 रोख रक्कम आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींनी चोरून पळ काढला। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जवादवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, पोलीस हवालदार विशाल वाघ, सुनील भनगे यांच्या पथकाने आरोपीस अटक करत त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने 2,000 ची रोख रक्कम आणि चोरीस वापरलेली रिक्षा असा एकूण 1,20,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे जर महाविकास आघाडीतून लढले नाही तर हातकंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे गटाकडून हातकंगले जागेसाठी चेतन नरके, माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। हॉटेल ओनर असोसिएशन डोंबिवली या संघटनेची डोंबिवलीत मंगळवारी बैठक पार पडली। या डोंबिवली आणि परिसरातील 28 मार्च रोजी हॉटेल आणि प्रीमियम रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अनाधिकृत ढाब्यांची संख्या वाढत चालल्याने हॉटेल व्यावसायिकांवर याचा परिणाम होत आहे। अनाधिकृतपणे खाद्य आणि मद्य विक्री करणाऱ्या ढाब्यांमुळे हॉटेल चालकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे। याचं अनाधिकृत ढाब्यांविरोधात वारंवार तक्रारी करून देखील संबंधित विभागाकडून या अनाधिकृत ढाबे चालकांवर कारवाई होत नाही। एकीकडे हॉटेल चालक लाखोंचा कर शासनाला भरत आहेत तर दुसरीकडे अनाधिकृतपणे ढाब्यांवर सरासरपणे खाद्य आणि मद्य विक्री करत आहेत। त्याच विरोधात डोंबिवलीतील हॉटेल व्यावसायिक आक्रमक झाले असून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हॉटेल चालकांनी गुरुवारी बंदची हाक दिली आहे। या बंदला डोंबिवलीतील सर्व हॉटेल चालकांनी पाठिंबा दिल्याने गुरुवारी डोंबिवलीतील नागरिक कांची उपासमार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता,
निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया पुढील बातम्या। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकूण 17 उमेदवारांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा करण्यात आली आहे, तर चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून 6व्यांदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी खैरे यांचा नाही तर पक्षाचं काम करणार आहे, असं दानवे म्हणाले। यावरून खैरे आणि दानवे यांचा वाद अजूनही संपला नसल्याचं स्पष्ट होत आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अखेर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलंय। त्याशिवाय सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी म्हटलंय। आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटालाही धक्का दिला आहे। सांगलीमध्ये वंचितने ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अखेर आज आपल्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आहे। एकूण 17 उमेदवारांच्या या यादीत सध्याच्या विद्यमान खासदारांसह नव्या चेहऱ्यांना संधी देत ठाकरे गटाने फेस चेंजची खेळी खेळली आहे। अशातच या यादीत महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 2 मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाले असून बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा समावेश आहे, तर उर्वरित 4 ते 5 जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे। वंचितच्या भूमिकेनंतर या 4 ते 5 जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, मात्र अजूनही एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवार निश्चित नाही। या ठिकाणी सलग 5 वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांच्या नावावर भाजप अनुकूल नसल्याने नवीन उमेदवार शिंदे यांना शोधावा लागत आहे। शिवसेना ठाकरे गटाने अखेर आज आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीत पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या विद्यमान खासदार निवडणूक लढविणार असून नव्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे। ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या ठाकरे गटाचे शिलेदार अमोल कीर्तिकर यांना देखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे। उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीने कीर्तिकर यांना समन्स बजावले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।